युतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं आगरी सेनेच्या अंबरनाथ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याचं समोर आलं आहे. श्रीकांत शिंदे यांना आगरी सेनेचा पाठिंबा दिल्याच्या या निर्णयामुळे आगरी सेनेचे अनेक पदाधिकारी नाराज आहेत. महाआघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील हे आगरी समाजाचे आहेत. त्यांना पाठिंबा द्यायचे सोडून आगरी सेनेच्या प्रमुखांनी श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिला, त्यामुळे नाराज झालेल्या अंबरनाथ तालुक्यातील आगरी सेनेचे तालुका अध्यक्ष निलेश रसाळ, कार्याध्यक्ष, युवक अध्यक्ष, तालुका विभाग प्रमुख यांसारख्या अनेक महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. आगरी सेनेत पडलेली फूट श्रीकांत शिंदे यांना मोठा धक्का मानला जातोय. दरम्यान कल्याण महापालिकेतील 27 गाव त्याचबरोबर अंबरनाथ तालुक्यात बहुसंख्येने असलेला आगरी समाज कल्याण लोकसभा मतदारसंघात मोठा उलटफेर करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माननीय राजारामजे साळवी साहेबांनी जो आहे युतीला पाठिंबा करायचा आदेश दिला आहे, परंतु जो कल्याण लोकसभेचा जो उमेदवार आहे राष्ट्रवादी आघाडीचा जो आहे आगरी समाजाचा आहे, आणि आम्ही आगरी सेना जो खोलली आहे किंवा चालू केली आहे जिथे जे सर्वजण कार्यकर्ते आहेत त्या पूर्णपणे आगरी समाजाचे आहेत, पण त्यांच्या मनाच्या ज्या भावना आहेत त्या दुखावल्या जात आहेत. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांशी मिळून जे आम्ही एक निर्णय घेतला आहे की आगरी समाजाचा जो बाबाजी पाटील आहे जे उमेदवार आहे यांनाच आम्ही जाहीर पाठिंबा देणार आहे, आणि अन्यथा जर काही साहेबांचा जे आदेश आहे त्यासाठी आम्ही जो आहे आगरी सेनेचे जे पदाधिकारी आहेत सर्वांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतलेला आहे. या भागामध्ये 100 ते 150 पदाधिकारी आहेत, आणि त्याचबरोबर कार्यकर्ते आमचे 5 ते 10 हजार कार्यकर्ते आहेत. निवडणुकीवरती याचा चांगलाच प्रभाव पडणार आहे, कारण की हा जो आगरी समाज आहे हा एक चांगला निर्णय देणारा समाज आहे, आणि याची जी मतं आहेत तीच निर्णय देणार आहेत, आणि यामुळे खूप सारे जे उमेदवार आहेत आपले बाबाजी पाटील यांना चांगला त्याचा फायदा होणार आहे.